काय विठ्ठल मंदिरात नव्याने आढळून आलं काय माहिती? श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे. आपणा सर्वांना माहिती आहे की 15 मार्चपासून प्रत्यक्ष आतमध्ये गाभाऱ्यात काम सुरू केलं. गाभाऱ्यात आपण बऱ्याचशा गोष्टी जीर्णोद्धार आणि जतनाच्या केलेल्या आहेत आणि तेव्हापासून पदस्पर्श दर्शन बंद होतं. आता हे काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि 2 जूनपासून आपण पदस्पर्श दर्शन सुरू करणार आहोत. सोळखांबीमध्ये आपली पुरातत्व विभागाची टीम आणि कॉन्ट्रॅक्टर काम करत असताना काल जे आपलं हनुमान दरवाजा आहे, हनुमान दरवाज्याच्या बाजूला आपण जे काही फ्लोरिंग आहे त्याला ज्या ठिकाणी चुना निघालेला आहे त्याचं स्ट्रेंथनिंग करणे आवश्यक आहे अशी कामं करत असताना काल त्या ठिकाणी एक दगड थोडासा त्या ठिकाणी खचला आणि त्या ठिकाणी पोकळी आढळून आली. तो दगड काढला असता त्या दगडाच्या खाली एक तळघर असल्याचं दिसून आलं. तात्काळ लगेच आमचे विभाग प्रमुख, त्याचप्रमाणे पुरातत्व विभागाच्या ज्या वास्तुविशारद आहेत तेजस्विनी आफळे मॅडम, त्यांनी त्या ठिकाणी पाहणी केली. तर त्या ठिकाणी तळघर अंदाजे 5 ते 6 फूट खाली आहे. त्या तळघरामध्ये काही मूर्ती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर या बाबतीत आत्ता पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज हे थोड्या वेळात मंदिरात दाखल होतील. त्याचप्रमाणे या पांडुरंगाच्या मंदिराविषयी पंढरपुरातील आणि इतरच सर्वच ठिकाणचे जे माहितगार महाराज मंडळी आहेत, वारकरी संप्रदायातली आहेत, त्या सर्वांशी चर्चा करून त्या तळघर त्याच्याविषयी काही ऐतिहासिक माहिती आहे का याचीसुद्धा माहिती आम्ही घेत आहोत. आणि त्यानंतर ह्या तळघरात आतमध्ये जाऊन पाहणी करायची किंवा नाही याबाबतीत मंदिर समिती, त्याचप्रमाणे पुरातत्व विभाग आणि शासन त्यामध्ये निर्णय घेईल आणि त्यानंतर या तळघरामध्ये काय आहे याबाबतीत आपल्याला समजून येईल.